75 मीटर लांब तिरंगा खांद्यावर घेऊन विद्यार्थ्यांची रॅली. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर खामगाव येथील गोसे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 75 मीटर लांब तिरंगा ध्वज खांद्यावर घेऊन शहरातून भव्य दिव्य रॅली काढली. बुलढाणा जिल्ह्यातील ही भव्य दिव्य रॅली शहरासाठी आकर्षण ठरली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून या तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली. देशासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या देशभक्तांचे स्मरण, त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून संपूर्ण देशभर घर घर तिरंगा हा उपक्रम राबविला जात आहे. त्यांच्याच जनजागृतीसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या रॅलीमध्ये आमदार आकाश फुंडकर, उपविभागीय अधिकारी राजेंद्र सिंग जाधव, तहसीलदार, तिन्ही पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह शेकडो विद्यार्थी, प्राध्यापक, त्याचबरोबर खामगावकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.